आताच्या घडीची एक मोठी बातमी आपण पाहतोय. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला झालेला आहे. चार जणांनी हा हल्ला केल्याची माहिती समोर येते. शिवाजी पार्क मध्ये मॉर्निंग वॉक करत असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला अशी माहिती मिळते. संदीप देशपांडेवर हिंदुजामध्ये सध्या उपचार सुरू आहेत आणि शिवाजी पार्क मध्ये ही सगळी घटना घडलेली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती समोर येते. आताच्या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी. चार जणांनी त्यांच्यावर हल्ला केला अशी माहिती मिळते. शिवाजी पार्क मध्ये ते मॉर्निंग वॉक करत असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला अशी माहिती समोर येते आणि संदीप देशपांडे यांच्यावर सध्या हिंदुजामध्ये उपचार सुरू आहेत. रुपाली बडवे आपल्याला अधिकचे अपडेट्स देतात या संदर्भातले. रुपाली, काय अपडेट्स आहेत या संदर्भातले? संदीप देशपांडेवर हल्ला झालेला आहे आणि त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. आपण बघितलं तर मनसे नेते संदीप देशपांडे जे आहे त्यांच्यावरती आज पहाटे खरं तर ते शिवाजी पार्क मध्ये मॉर्निंग वॉक करत असताना त्यांच्यावरती हल्ला झालेला आहे आणि या हल्ल्यानंतर त्यांच्या पायाला खरं तर गंभीर दुखापत झालेली आहे आणि पुढील उपचारासाठी म्हणून सध्या त्यांना हिंदुजा रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे. खरं तर संदीप देशपांडे जे आहेत ते रोजच जे आहेत ते शिवाजी पार्क या संपूर्ण परिसरामध्ये ते मॉर्निंग वॉकला जात असतात. नित्यनियमाचा त्यांचा हा कार्यक्रम असतो. मात्र आज अचानकपणे चार जणांनी त्यांच्यावरती हल्ला केलेला आहे आणि हा जो हल्ला आहे तो खरं तर स्टंपने झालेला आहे. म्हणजे आपण क्रिकेटमध्ये जे साहित्य वापरतो खेळण्यासाठी त्या स्टंपने खरं तर त्यांच्यावरती हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळत आहे आणि या स्टंपच्या मारहाणीमुळे खरं तर त्यांना मोठी दुखापत झालेली आहे. मात्र जास्त जी दुखापत झालेली आहे ती पायाच्या भागामध्ये झालेली आहे आणि म्हणूनच सध्या त्यांच्यावरती हिंदुजा रुग्णालयामध्ये उपचार चालू आहेत. त्यांच्या पायाचा एक्सरे केला जाईल असं सुद्धा खरं तर म्हटलं जात आहे आणि त्याच्यामुळे नेमकं नेमकं ह्या सगळ्या मागे नेमकं कोण आहे किंवा हा हल्ला जो आहे तो कुणी घडवून आणला याच्या मागे कोण आहे या संदर्भातल्या एक मोठी चर्चा सध्या सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. नक्कीच रुपाली, मात्र पोलिसांकडून सध्या काही कारवाई करण्यास सुरुवात झालेली आहे का? खरं तर आता ही सकाळी घटना घडल्यानंतर अजून कुणालाही या संदर्भातली जास्त काही माहिती नव्हती. तात्काळ जे आहे ते संदीप देशपांडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता पुढची जी कारवाई आहे ती पोलिसांनी सुरू केल्याचं देखील कळत आहे. नेमका हा सगळा तपास जो आहे तो देखील आता सुरू होत आहे. नेमका हल्ला कुणी केला, त्याच्या मागचा हेतू उद्देश काय होता, या सगळ्याचा जो तपास आहे तो आता पोलीस करतील असं सुद्धा म्हटलं जात आहे. नक्कीच रुपाली, तुमच्याकडून या संदर्भातल्या अपडेट्स घेत राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. तर मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झालेला आहे आणि सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मॉर्निंग वॉक करत असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला अशी माहिती प्राप्त होतीये. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आज सकाळी. चार जणांनी त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती समोर येते. शिवाजी पार्क मध्ये ते मॉर्निंग वॉक करत असताना हा त्यांच्यावर हल्ला झालेला आहे.